अकोल्यातील सत्ताधारी आणि विरोधक आरोप प्रत्यारोप करण्यामध्ये दंग आहेत आणि दुसरीकडे अकोल्याच्या बाळापूर तालुक्यातील कौठा गावातील गावकऱ्यांची घोटभर पाण्यासाठी वणवण सुरू आहे। कौठा गावामध्ये एक विहीर आणि धरण आहे, मात्र विहिरीला पाणीच नाहीये, त्यामुळे गावकऱ्यांना नदी काठावर खड्डा खोदून झऱ्यातील पाणी प्यावं लागतंय। या दृश्यातून पाणी टंचाईचं भीषण वास्तव समोर येतंय आणि गावकऱ्यांना हंडाभर पाण्यासाठी नदीच्या पात्रामध्ये तब्बल 3 ते 4 फूट खड्डा खोदून पाणी भरावं लागतंय। धक्कादायक बाब म्हणजे या पाण्यातील समस्येमुळे गावातील मुलांची लग्न रखडलेत। या समस्येबाबत अनेकदा ग्रामपंचायतीमध्ये ठराव मांडण्यात आलेला होता, प्रशासनाकडे पाठपुरावाही केला, पण अजूनही समस्येवर तोडगा हा निघालेला नाहीये। अकोल्याच्या बाळापूर तालुक्यातील कौठा गावातील गावकऱ्यांची अक्षरशः घोटभर पाण्यासाठी वणवण सुरू आहे। कौठा गावात एक विहीर आहे, एक धरण आहे, मात्र विहिरीला पाणीच नाहीये आणि त्यामुळे आता गावकऱ्यांना नदी काठावर खड्डा खोदून झऱ्यातील पाणी प्यावं लागतंय। या दृश्यातून आपण पाणी टंचाईचं भीषण वास्तव पाहतोय। गावकऱ्यांना अक्षरशः हंडाभर पाण्यासाठी नदीच्या पात्रामध्ये तब्बल 3 ते 4 फूट खड्डा खोदून पाणी भरावं लागतंय। अकोल्याला ग्रामपंचायतीची सभा होती जे महिन्याची, ते आम्ही पाठवलं, म्हणजे सांगितलं त्यांना, पण तिथून अकोल्याहून काही त्यांनी असं पाठवलंच नाही की बा पाण्याची समस्या आहे, त्याच्यावरून आरओची मागणी केली होती आम्ही, पण ते आरओची मागणी बी प्रशासनाने पूर्ण नाही केली आणि ग्रामशोक सभेला हजर नसतात ग्रामपंचायतीमध्ये। मला गड्डा करावं लागते साहेब, घरून फावडं आणा लागते, गड्डा करावं लागते, ते शिपा लागते, मग त्याच्यावर काळं पाणी येते, त्या ते मग आम्हाला पाणी प्यायला न्यावं लागते। आम्हाला वापरायला सुद्धा पाणी नाही, प्यायलाच नाही तर वापरायला कुठं येणार आहे? काहीच नाही गावात, बोर ना बोर, ते जैली बोर, हे बाई हे टाकेल धादान तुम्हाला इर दिसून राहिली इरडीचा। पाण्याची समस्या एकदम बिकट झालेली आहे, पण कोणीच यावर लक्ष द्यायला तयार नाही। प्रशासनाकडनं योजना येतात, पण अंमलबजावणी होत नाही। बाजूच्या गावात आरोचा प्लॅन्ट आहे, त्यांना हा त्रास नाही, धरणही त्यांचं आहे, नदी त्यांचे, असे कितीतरी गावं इथून जातात, पण ग्राउंड लेवलवर याचं काहीच इम्प्लिमेंटेशन नाही आहे योजनेचं। वर्षानुवर्ष हा त्रास सहन करतात, माझ्या जन्माच्या आधीपासूनही होत आहे आणि आम्हाला असं वाटतं आमचं मरणही यामध्येच होईल।